नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. यामध्ये आपल्याला चले जाव चळवळीचे महत्व, ऑगस्ट 1942 मध्ये जी चळवळ मुंबईतील क्रांती मैदानावरून सुरू झाली त्या चळवळीमुळे देशाला काय मिळाले. तर बालमित्रांनो, या चळवळीमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं स्वरूप हे देशव्यापी बनलं. त्यानंतर 1942 चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या चळवळीने प्रेरित होऊन 1942 चले जाव चळवळीने प्रेरित होऊन लाखो लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी आपल्या भारत मातेसाठी असीम त्याग करण्याचं ठरवलं. अशा प्रकारे लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. या लढ्यामध्ये अनेकांनी आत्मबलिदान केलं. आपल्या आत्माची आहुती भारत मातेच्या चरणी लढता लढता अर्पण केली. अशा प्रकारे या चळवळीचं महत्व आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे. या चळवळीमध्ये चालू असलेलं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न ब्रिटिश शासनाने केला. परंतु या चळवळीमधील लोकांची संख्याच इतकी होती की ब्रिटिशांनी भारतामध्ये या लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी तुरुंग सुद्धा पुरे पडले. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सर्वव्यापी बनवण्याचं महत्त्वाचं कार्य चले जाव चळवळीने केलेलं आहे. तर या चळवळीमध्ये साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर देशभक्तीपर गीतांनी जनतेला प्रोत्साहन देण्याचं कार्य, स्फूर्ती देण्याचं कार्य केलेलं आहे. तर अशा या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर बालमित्रांनो, चले जाव चळवळ ही ऑगस्ट 1942 मध्ये सुरू झाली आणि तिने आपल्या देशाला सर्वव्यापी असं आंदोलनाचं स्वरूप तयार करून दिलं. धन्यवाद.